आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललित कला आणि कला संकुलातील मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट इन पेंटिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून साकारलेली पोर्ट्रेट, कंपोजिशन, लँडस्केप आदी नाविन्य आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रे मनाला आनंद आणि समाधान देणारे असल्याचे मत कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ललित कला आणि कला संकुलामध्ये मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट इन पेंटिंगचा अभ्यास क्रम सुरू झाला आहे। या विभागातील विद्यार्थ्यांनी पोर्ट्रेट, कंपोजिशन, लँडस्केप आदी चित्रे साकारली आहेत। एकापेक्षा एक सुंदर अशा साकारलेल्या चित्रांची प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले। यावेळी त्या बोलत होत्या। या प्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, वित्त आणि लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा, संकुलाच्या प्रभारी संचालिका डॉ माया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विभागातील शिक्षक प्राध्यापक धनंजय टाकेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि स्वागत करून पेंटिंग अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली। संपूर्ण महाराष्ट्रात पेंटिंगचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे तिसरे विद्यापीठ ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी बोलताना कुलगुरू डॉ फडणवीस म्हणाल्या की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पेंटिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात खूप दिवसापासूनची मागणी होती। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्याला मुहूर्त स्वरूप आला आहे आणि चांगला अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। चित्रकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देऊन त्यांना अशा रीतीने समृद्ध करता येईल याचा विचार विद्यापीठ करीत आहे। काही आर्ट क्षेत्रातील संस्था आणि विद्यापीठांशी सोलापूर विद्यापीठ सामंजस्य करार करून चांगल्या प्रकारे शिक्षण देणार असल्याचे कुलगुरू डॉ फडणवीस यांनी यावेळी सांगितले। डॉ माया पाटील यांनी हे प्रदर्शन दिनांक 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत खुले असणार असल्याचे सांगितले। अधिकाधिक जणांनी चित्र प्रदर्शनास भेट देऊन चित्रे पाहावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल देशमुख यांनी केले तर आभार अक्षय जुगधर यांनी मानले। माझे सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझे सोलापूर न्यूज चॅनल।